नमस्कार श्रोते हो, कालपासून आपण अनुभवतोय गोंदवले इथली दिवाळी आणि त्या दिवाळीचे आनंद त्याचे व्हिडिओ इतके झाले आहेत असं की आज ते एका दिवसामध्ये आपल्याला पाहणं झालं नाही, तर म्हणून आज म्हणजे रविवारीही आपण त्याचा पुढचा भाग बघूया. एक लाईटिंगच्या बाबतीत सांगायचं राहिलं, लाईटिंग दिसताना तुम्ही बघताय ते छानच दिसते, पण मंदिरावरचं म्हणजे समाधी मंदिराच्या वरचं उजव्या बाजूला म्हणजे मंदिराकडे तोंड करून उभं राहिल्यावर उजव्या बाजूला जे हे होतं त्या उतार असं वरती जे वरती आणि खालच्या आणि वरच्या दोन्ही उतारांवर जे लाईटिंग होतं ना ते श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम असं येत होतं. कधी खालचा कलर वेगळा, वरचा कलर वेगळा, मग वरचा कलर खाली, खालचा कलर वर, असं ते लाईटिंग होतं. सुरुवातीला आम्ही नुसतं ओझरतं पाहिलं तेव्हा लक्षात नाही आलं, पण नंतर जेव्हा असं मन लावून पाहिलं की अरे हे काय, तिथे बसलोच होतो निवांत, तेव्हा लक्षात आलं की अरे मग तसं ते व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न खूप केला आहे. तर तुम्हीसुद्धा त्या लाईटिंगकडे बघताना हे लक्षात घ्या की तिथं श्रीराम जयराम जय जय राम असं त्या लाईटिंगमधून येत आहे. दुसरी गोष्ट, ब्रह्मानंद हॉल जो आहे ज्यामध्ये आपण जाऊन जप करत असू शकतो मेडिटेशनसाठीचा तो हॉल आहे मोठा, तिथे समोरच्या बाजूला महाराजांचे फोटो आहेतच, पण मध्यावर जो फोटो आहे तो ह्या डाव्या बाजूनी बघितला तर तिथे मारुतीराया दिसतात हनुमान, समोरून बघितलं तर गोंदवलेकर महाराज दिसतात आणि उजव्या बाजूनी बघितलं तर रामदास स्वामी दिसतात. तर मी तसे वेगळे वेगळे तीन फोटो काढले तर तेही तुमच्या लक्षात यावं म्हणून आवर्जून त्याचा उल्लेख करते. तर राहिलेला उर्वरित दिवाळीचा आनंद आज घेऊया, म्हणजे आपली गोंदवल्याची दिवाळी पूर्ण होईल. चला तर मग. हो का, आता भजन वगैरे असं असतं ते थोडीच लोक असतात, आता जास्त वेलकम केलं इथे इंग्लिश वरती श्रीराम ka
दिसतोय श्रीराम जय राम जय जय राम. खालून बघू. हां श्री राम जय राम जय जय राम. वाह दिसलं की हे लोक कुठे दिसतोय का म्हणत होते पण दिसले नाहीत आपल्याला.